देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव पूजा विठ्ठल योगी आ दुर्लभ तो म्या देखिला साजने देखिला देखिला ओ माये म्या देवाचा देव अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या अशी असं या कार्यक्रमामध्ये मला रवी शंकराकडून हा संदेश मिळून मी हे अनुभवलोच होतो आणि हा अनुभवाचा आनंद मी व्यक्तच करू शकत नाही. खूप खूप मोठा आनंद आहे. यहाँ आप अपनी सारी चिंताएं छोड़कर नया चिंतन लेके जाए. चिंता करो न का, जो सबसे उत्तम है वही हमारे साथ होगा. ये विश्वास दृढ़ करना है. या भागात बिल्कुल पाणी नव्हतं पिण्याचं, ते एक नंबर चांगलं झालेलं. 17 नद्यांच्या पुनरुज्जीवनाचं काम हे आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी केलं आणि अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, तिथल्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवलं, त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्याच्या शेतीला पाणी मिळवून दिलं. 1,00,000 गावं देशभरामध्ये हा जलतारा प्रकल्प राबवण्याचा गुरुदेवजींचा संकल्प आहे. गुरुजी, हे शेतकऱ्यांसाठी ही एवढी प्रकल्प तुम्ही राबवला, त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही सुख प्राप्ती दिली, त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप कोट्या कोटी तुमचे परिणाम आहेत. विठ्ठल गुरुदेवता. अरे चंद क्षण की जीवन है, मुस्कुराते मुस्कुराते गुजारो भाई, क्या रोते रोते जाना है. ये संकल्प लेके जाए, घर घर में ध्यान करे, मानसिक रोग से मुक्त रहे. महाराष्ट्र में प्रेम का लहर, भक्ति का लहर, शौर्य का लहर सब उठता ही आया है सदियों से. इसीलिए राष्ट्रों में महाराष्ट्र महा. यहाँ कोई चीज छोटी नहीं होती, सब बड़ा ही होता. A new world record has been set for the Atharva Shirsha chanting by the thousands of devotees. चाहकर भी ये जो पल है, हम ये जो क्षण है कभी भूल नहीं सकते. मिराकल देखने को मिल गया सामने, वो बहुत बेहतरीन था. ला जाओ. गर्दी एवढी होती की काही विद्यार्थ्यांना म्हणजे जागा सुद्धा भेटली नाही. गुरुदेव श्री श्री रविशंकर की. फर्स्ट टाइम उनको लाइव देखा. नशा करणार नाही, नशा करू देणार नाही. This is the new trend, to be addiction free. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी व आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी प्रण घेतला की व्यसन ना करणार ना करून देणार. करणार नाही आणि करू पण देणार नाही. आपकी जिम्मेदारी है, आपके क्लास में कोई भी व्यक्ति उदास न हो, डिप्रेस न हो, आत्महत्या के हरकत ना करे. हर एक के चेहरे पर मुस्कान हो, हर एक यूनिवर्सिटी, हर एक कॉलेज एक हैप्पी कैंपस हो. सगळे स्ट्रेस फ्री होण्यासाठी इथे आले होते आणि मला वाटतं की खरंच खऱ्या अर्थाने इथे स्ट्रेस फ्री.